Hello students, how are you? Today we are going to learn Marathi Standard 2nd. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषय बघणार आहोत. त्यामध्ये भाज्यांचे भांडण आणि आजीचे जेवण हे एक तुम्हाला गोष्ट त्यामध्ये सांगितलेली आहे की ज्या भाज्या असतात त्या भाज्या जेव्हा आजी बाजारातून घेऊन येते त्यानंतर ती भाजी जी आहे टोपलीचे बाहेर एक एक भाजी बाहेर पडते. नंतर त्यांच्यामध्ये भांडण लागते की सर्वात श्रेष्ठ भाजी कोणती, राजभाजीचा राजा कोणता. तर मग आजी काय ते वेळे घेऊन येते आणि ती भाजी कापून एक छान अशी सुंदर भाजी तयार करते. तर चला बघूया काय आहे. तर विद्यार्थ्यांना मराठीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 20 यावर दिलेलं आहे भाज्यांचे भांडण आजीचे जेवण. ही बघा, ही आहे आजी आणि ही आहे भाज्या. तर या भाज्यांची भांडण लागतात आणि आजी काय करते, ती जेवण तयार करते. चला तर बघूया. चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून पाठ वाच. तर इथे चित्र दिलेलं आहे, तुम्हाला मध्ये मध्ये तिथे शब्द वापरायचे आहे. जसे एक होती आजी, ठीक आहे. एके दिवशी पिशवी घेऊन ती बाजारात गेली. ती बाजारात म्हणजे आजी होती, ती बाजार करायसाठी कुठे गेली होती, बाजारात गेली होती. बाजारात जाताना आपण सोबत पिशवी घेतो ना, तसेच त्या आजीने सुद्धा पिशवी सोबत घेऊन ती बाजारात गेली होती बाजार आणण्यासाठी. बाजारातून तिने फळभाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका टोपलीत भरून ठेवल्या. मग आजीने काय केलं, त्या पिशवीमध्ये भाज्या विकत आणल्या. आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या आई स्वयंपाकघरात एखाद्या जे राहतं फ्रूट जे असतात कॅरेट, ठीक आहे, तर त्या फ्रूटच्या स्टँडमध्ये वगैरे जे आहे भाज्याच्या स्टँडमध्ये भाजी ठेवतात ना, त्याच प्रकारे आजीने काय केलं, त्या टोपलीमध्ये भाज्या ठेवून दिल्या होत्या. आजी बाहेर जाताच टोपलीतून बाहेर पडले एक वांगे. मग काय केलं, ते भाज्या ज्या होत्या सर्व आणलेल्या आजीने स्वच्छ धुवून त्या टोपलीमध्ये ठेवल्या. त्यानंतर आजी मग बाहेर गेली. आजी बाहेर गेल्याबरोबर लगेच काय झालं, त्या टोपलीमधून एक वांगे बाहेर पडले. ते म्हणाले, मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझे ऐकायचे. मग वांगे काय म्हणाला की मी राजा आहे, सर्व भाज्यांचा राजा कोण आहे, मी आहे, म्हणजे मी काय आहे, सर्वात महत्त्वपूर्ण आहे, तर तुम्ही काय करायचं, माझं ऐकायचं आहे. तोच कोहळा म्हणाला, मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा. मग जो लाल भोपळा असतो ना त्याला कोहळे म्हणतात, तो बाहेर पडला आणि तो म्हणाला की मी कोण आहे, तुमची सर्वांपेक्षा साईजने मोठा आहे, त्यामुळे मी तुमचा काय आहे, राजा आहे, तुम्ही माझे ऐकायचे. मग त्यावर टोमॅटो जो होतं, टमाटर चिडून म्हणाले, नाहीच मुळी, मी आहे लाललाल, मीच आहे राजा. तुम्ही दोघं राजा नाही आहात, मी कसा आहे, लाललाल आहे, त्यामुळे मीच काय आहे, राजा असे टमाटर म्हणाला. नंतर कांदा म्हणाला, माझ्या एका सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा. नंतर काय कांदा म्हणाला, तुम्हाला माहिती आहे तुमची आई वगैरे जेव्हा भाजी तयार करते त्यामध्ये सुरुवातीला प्रथम कांदा फोडणीमध्ये घालते, त्यामुळे तो कांदा काय म्हणाला की सर्व भाज्या मी चवदार बनवते. किंवा म्हणजे त्याचं म्हणणं असं असते की माझ्याशिवाय कुठलीच भाजीही ला चव येत नाही, म्हणजेच मी चवदार बनवते, म्हणून मी काय आहे, राजा असा कांदा म्हणाला. नंतर गाजर आणि काकडी भांडण सोडण्यासाठी धडपड करू लागली. मग ह्या सर्वांचं ती चौघांचं भांडण झाल्याबरोबर लगेच जे गाजर आणि काकडी होते ते बाहेर पडले आणि ते भांडण सोडवण्याची धडपड करू लागले. पण कोणीच ऐकेना तेवढ्यात आजी परत आली. पण हे जे भाज्या होते हे कोणी ऐकत नव्हते, म्हणून काय झाले, आजी परत आली. तिच्या हातात काय होती, विळी होती, ठीक आहे. विळी म्हणजेच तुम्ही पावशी म्हणत असेल त्याला. तिने काय केलं, सुरुवातीला कांदा कापला, नंतर टोमॅटो चिरले. तुम्हाला माहिती आहे जेव्हा भाजी करतो तर आपण कांदा कापून घेत असतो, टोमॅटो चिरतो, तर त्याच प्रकारे आजीने सुद्धा कांदा कापून घेतला आणि टोमॅटो पण चिरले. कोथिंबीर निवडली, जी कोथिंबीर होती ती काय केली, आजीने निवडली, धुतली. नंतर बटाटे उकडले आणि बनवली झक्कास भाजी. मग काय केलं, त्यांनी बटाट्याची आजीने भाजी बनवली, त्यासाठी कांदा कापला, टोमॅटो चिरले, कोथिंबीर पण निवडून घेतली, ती कापून घेतली आणि बटाटे उकडून त्याची काय केली, भाजी बनवली. कोवळा कापून भाजी केली, परत कोवळ्याची पण एक भाजी केली. वांगे भाजून भरीत केले, मग वांग्याला भाजले आणि भरीत केले त्याचे. तुमची आई करत असेल ना तसे, आजीने सुद्धा काय केले होते, भरीत केले होते. काकडी चिरून कोशिंबीर केली, काकडीची काय करत असते, कोशिंबीर करत असते, ठीक आहे. तर काकडीचं काय केलं, आजीने बारीक चिरली, त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून टाकला, कांदा चिरून टाकला आणि कोशिंबीर त्यात कोथिंबीर टाकली आणि कोशिंबीर तयार झाली. भाज्यांनाही गंमत वाटली. मग सर्व भाज्यांना काय झालं, गंमत वाटायला लागली. सगळ्यांची एकमेकाशी गट्टी झाली, कारण की त्या सर्व भाज्या काय झाल्या होत्या, मिक्स झाल्या होत्या, त्यामुळे त्यांनी एकमेकाशी काय केली, मैत्री केली.
मिरची वाटून चटणी केली, मग मिरचीला काय केलं, वाटून जी तुमच्या ठेचा करत असेल त्याचप्रकारे याला चटणी म्हणतात मिरचीची, त्यांनी चटणी केली आजीने. गाजराला काय केलं, किसून त्याचा हलवा केला, नातवासाठी जेवण वाढले, मग काय केलं, गाजरला किसून त्याचा हलवा केला. तुम्हाला आवडत असेल ना विद्यार्थ्यांना, त्याचप्रकारे आजीने सुद्धा काय केलं, हलवा केला आणि नातासाठी काय केले, जेवण वाढले. ठीक आहे, जेवण मग थाटात झाले. अशा प्रकारे ह्या ज्या भाज्या होत्या यांची भांडणं लागल्यानंतर आजीने त्याची एक भाजी बनवली, तर ती खाऊन सर्वांचे जेवण कसे झाले, थाटात झाले. ठीक आहे, अशा प्रकारे काय हे भाज्यांचे भांडण आणि आजीचे जेवण, हे आपण एक गोष्ट इथे समजून घेतली आहे. ते विद्यार्थ्यांनी यावर मी तुम्हाला काही शब्द देणार आहे, तसेच काही प्रश्नसुद्धा विचारणार आहे होमवर्कमध्ये, तर ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहे आणि त्याचे फोटो मला पाठवायचे आहे. ओके विद्यार्थ्यांना धन्यवाद.